खरं काय ते सगळं तुला चांगलंच माहिती होतं ना. त्या दिग्विजय आणि पद्मिनी समोर तू खोट असल्याचं नाटक करू शकतोस, पण माझ्या समोर नाही. मी तुला चांगलाच ओळखलाय. काका, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी हे जे काय करतोय ते माझ्या वैयक्तिक स्वार्थापोटी नाही रे, आपल्या घरासाठी, माझ्या दादासाठी. मला कळत नाही की मी खोटं बोललो त्याचा तुला एवढा का राग येतोय. हा, तसं बघायला गेलं तर तूही खोटं बोललायस. खरं कितकंच आहे की तुमच्या खोटेपणामुळे नाती तुटली जाणार होती, आणि माझ्या एका खोटं बोलल्यामुळे नाती जोडली जाणार आहेत. मी दिग्विजयनं आपलं मानलंय, आणि तुम्ही जसं तुमच्या घरच्यांसमोर खोटं बोलू शकत नाही, तसंच मीही नाही बोलू शकत. पुन्हा एकदा नवीन नात्याची सुरुवात खोटेपणावर व्हावी असं मला नाही वाटत. काय बोलतेस वहिनी? वहिनी प्लीज, असं वेड्यासारखं बडबडू नकोस. बघ, आता सगळं व्यवस्थित होत आहे, आणि दादाला खोटं अजिबात सहन होत नाही का? तो माहित नाही, त्याला कळलं तर. मला पुन्हा एक प्रकरण उभं करायचं नाहीये अमर भाऊजी. तो निर्णय मी रागाच्या भरात घेतला होता, पण आता मी पूर्ण शुद्धीत आहे, आणि मी तरीही पुन्हा तशीच चूक करू? नाही अमर भाऊजी, मला दिग्विजयना सगळं खरं खरं सांगायलाच हवं. मग माझं पुढे काय व्हायचं ते होऊ दे.